Hello dear students. Today we are going to learn and understand a very interesting and important lesson from history. And the lesson's name is The Fort is Captured, but the Lion is dead. Gurdala Pan gela. But before that, let us revise what we studied in our previous lesson. We learnt about how Shivaji Maharaj gives the sleep to the emperor and escaped from Agra. He managed to return safely to his kingdom. Now, in our today's lesson, we will learn how the fort is captured but the lion is dead. Jizamata's wish. Vishmanje ichcha. Jizaunji ichcha.

टू लिव्ह द स्ट्राँग कोंढाणा फोर्ट इन एनिमी हँड्स यू मस्ट रिकॅप्चर इट स्ट्रॉंग फोर्ट म्हणजेच बळकट किल्ला आणि रिकॅपचर्ड म्हणजेच पुन्हा मिळवणे एक दिवशी जिजाऊ शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घ्या परत मिळवा शिवाजी वॉज थिंकिंग ऑन द सेम लाईन्स ही वॉज व्हेरी अनहॅपी दॅट कोंढाणा वॉज इन मुघल हँड्स शिवरायांनाही असेच वाटत होते त्यांनाही फार वाईट वाटत होते की आपला कोंढाणा मुघलांच्या ताब्यात आहे पुण्याजवळील कोंढाणा किल्ला स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते बोथ शिवाजी अँड जिजाबाई साहेब व अनहॅपी अबाऊट इट इट वॉज लाईक अ थॉन इन दर साईड कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती थॉन म्हणजे काटा काटा जसा सलत असतो त्याप्रमाणे ती बाब ही जिजाऊ आणि शिवराय यांच्या मनात सलत होती शिवाजी स्टार्टेड मेकिंग हिज प्लान्स फॉर द रिकॅप्चर ऑफ कोंढाणा शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला हू कुड बी इंटरेस्टेड विथ दिस टास्क इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू कॅप्चर कोंढाणा इंटरेस्टेड मीन्स टू मेक समबडी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग कोणाच्याकडे तरी विश्वासाने एखादी कामगिरी सोपवणे शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडायचे कोणाला कोणावर ही कामगिरी सोपवायची कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तानाजी मालुसरे तानाजी वॉज शिवाजीज कॉम्रेड राईट फ्रॉम द बिगिनिंग कॉम्रेड मीन्स अ पर्सन हू फाईट्स ऑन सेम साईड ॲज यू इन अ वॉर साथीदार किंवा सोबती तानाजी सुरुवातीपासून शिवरायांचे साथीदार होते ही केम फ्रॉम द विलेज उमरठे नियर महाड इन द कोंकण कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथले तानाजी राहणारे रह होते ही वॉज एवर रेडी टू पुट हिज हार्ट अँड सोल इन टू एनी वर्क असाइंड टू हिम बाय शिवाजी शिवरायांनी कोणती कामगिरी सोपवली की ती पूर्ण करण्यासाठी तानाजी लगेच तयार असायचे तानाजी वॉज स्ट्रॉंग अँड वेल बिल्ट अँड ॲज क्लेवर ॲज ही वॉज प्रेव्ह तानाजी बळकट शरीर यष्टीचे हिंमतवान अंगाने धिप्पाड होते आणि जेवढे ते शूरवीर होते तेवढेच ते चलाकही होते ही वॉज पॅशनेटली डिवोटेड टू शिवाजी ही अ पॅशनेटली मीन्स इन अ वे दॅट शोज स्ट्रॉंग फिलिंग्स ऑर बिलीफ्स उत्कटतेने अँड डिवोटेड मीन्स व्हेरी लविंग अँड लॉयल तानाजींची शिवरायांवर अलोट भक्ती होती कोंढाणाज मॅरेज फर्स्ट आधी लग्न कोंढाण्याचे तानाजी वॉज बिझी मेकिंग प्रिपरेशन्स फॉर हिज सन रायबाज वेडिंग एव्हरी वन इन द हाऊस वॉज बिझी विथ द मॅरेज प्रिपरेशन्स द मॅरेज वॉज ओनली फोर डेज अवे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते त्यांचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजींच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते तानाजी थॉट दॅट ही वूड गो अँड इन्व्हाइट शिवाजी महाराज अँड मा साहेब टू द बेडिंग अ कंपनीड बाय शेलार मामा ही वेंट टू शिवाजी महाराज टू गिव्ह हिम अँड मा साहेब पर्सनल इन्व्हिटेशन टू द बेडिंग तानाजींना वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे ते शेलार मामांना घेऊन शेलार मामांना बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे गेले ऑन रिसिव्हिंग द इन्व्हिटेशन फ्रॉम शेलार मामा शिवाजी सेड शेलार मामा यू गो बॅक अँड सेलिब्रेट द वेडिंग आय एम सॉरी आय शॅल बी अनेबल टू अटेंड आय हॅव डिसायडेड टू लीड अ कॅम्पेन फॉर द रिकॅप्चर ऑफ कोंढाणा शेलार मामांनी शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वत काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत ॲज सूनज तानाजी हर दिस ही सेड महाराज डू यू प्रपोज टू अंडरटेक दिस डिफिकल्ट अँड डेंजरस कॅम्पेन व्हाईल तानाजी इज स्टील अ लाईफ प्रपोज मीन्स टू इंटेंड टू डू समथिंग टू हॅव समथिंग ॲज अ प्लॅन एखादी गोष्ट करण्याचा इरादा असणे शिवरायांचे शब्द ऐकता क्षणी तानाजी म्हणाले महाराज तानाजी जिवंत असताना ह्या असल्या कठीण आणि जीवावर बेतणाऱ्या कामगिरीवर आपण जाणार देन व्हॉट इज द यूज ऑफ पर्सन्स लाईक like मी मग आमचा काय उपयोग आम्ही कशाला आहोत दिस विल नॉट डू ते काही नाही आय शॅल फर्स्ट परफॉर्म द मॅरेज ऑफ कोंढाणा बाय कॅप्चरिंग इट रायबाज वेटिंग कॅन वेट यू मस्ट अलाव मी टू लीड द कॅम्पेन अँड गिव्ह मी युअर ब्लेसिंग्स फॉर इट्स सक्सेस ते काही नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला परवानगी द्या आणि आशीर्वाद द्या तानाजीस प्लॅन विथ धीज वर्ड्स तानाजी टूक चार्ज ऑफ द कॅम्पेन अँड लेफ्ट फॉर कोंढाणा तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाले द फोर्ट वॉज देन अंडर द इमिजिएट कंट्रोल ऑफ उदयभान अ रजपूत ऑफिसर अपॉइंटेड बाय जयसिंग कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा रजपूत किल्लेदार होता उदयभान वॉज अ डिसिप्लिंड अँड विजिलेंट ऑफिसर विजिलेंट मीन्स कीपिंग केअरफुल वॉच फॉर पॉसिबल डेंजर और डिफिकल्टीज जागरूक किंवा सावध उदयभान हा कडक शिस्तीचा आणि जागरूक सावध किल्लेदार होता दॅर वर टू एंट्रन्सेस टू द फोर्ट किल्ल्याला दोन दरवाजे होते बोथ व हेवीली गार्डेड बाय उदय भान्स मॅन दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता पहारा ठेवला होता हाऊ दॅन माउंटॅन असॉल्ट माउंट मीन्स टू ऑर्गनाईज समथिंग एखाद्या गोष्टीची योजना करणे आणि असॉल्ट मीन्स सडन अटॅक ऑन समथिंग ऑर समवन एखाद्यावर अचानक हल्ला करणे मग हल्ल्याची योजना कशी करायची तानाजी क्वाइटली मेड अ डिटेल्ड इन्स्पेक्शन ऑफ द फोर्ट तानाजींनी गडाभोवती टेहाणी केली गडाची पाहणी केली ऑन द वेस्टर्न साईड देअर वॉज अ स्टीप प्रेसिपस व्हेअर देअर वर नो गार्डस प्रेसिपस मीन्स अ व्हेरी स्टीप साईड ऑफ अ हाय माउंटेन ऑर क्लीफ उंच कडा गडाच्या वेस्टर्न साईडला पश्चिमेकडे उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजी डिसायडेड टू अटॅक फ्रॉम दॅट साईड तानाजींनी तो कढा चढून जाण्याचा बेत केला ही एक्सप्लेनड हिज प्लॅन टू हिज यंग ब्रदर त्यांनी त्यांचा प्लॅन त्यांची योजना त्यांच्या धाकट्या भावाला छोट्या भावाला सांगितली ही सेड यू टेक अ डिटॅचमेंट ऑफ फाईव्ह हंड्रेड ट्रुप्स अँड ट्राय अँड रीच द कल्याण गेट डिटॅचमेंट म्हणजे सैनिकांची तुकडी तानाजी सूर्याजींना म्हणाले सूर्याजी तू पाचशे सैनिकांची तुकडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ विथ अनादर थ्री हंड्रेड आय शॅल स्केल दिस प्रिसिपस अँड गेट इन साईड द फोर्ट ॲज सून ॲज वी आर दे वी शाल थ्रो ओपन द डोअर्स ऑफ द कल्याण गेट देन यू स्टेप इन अँड जॉईन अस टुगेदर वी शाल डिस्ट्रॉय द मुघल ट्रुप्स डिफेंडिंग द फोर्ट मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडू मग तुम्ही आत या आणि आमच्यामध्ये सामील व्हा आपण सगळे मिळून शत्रूला हरवू आणि गड ताब्यात घेऊ विथ द प्लॅन दस फायनलाइज्ड सूर्याजी अँड तानाजी वेंट देअर डिफरंट वेज योजना ठरली आणि ठरलेल्या योजनेप्रमाणे सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले ओव्हर द प्रसपस अँड इन टू द फोर्ट ओवर द प्रेसिपस म्हणजे कड्यावरून अँड इन टू द फोर्ट म्हणजे गडावर किंवा गडामध्ये कड्यावरून गडावर इट वॉज अ डार्क नाईट रात्रीची वेळ होती तानाजी अँड हिज मेन वर गॅदर्ड ॲट द फूट ऑफ द प्रेसिपस तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते द साऊंड ऑफ क्रिकेट्स कुड बी हर्ड ऑलराऊंड क्रिकेट म्हणजे रातकिडे रातकिडे किरकिरत होते फाईव्ह ऑर सिक्स मेंबर्स ऑफ तानाजीस पार्टी स्टार्टेड टू स्केल द प्रेसिपस तानाजींचे पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले इट वॉज इंटीड व्हेरी हाय अँड स्टीप कडा खरोखरच खूप उंच होता बट समहाव दे मॅनेज

पण हे सगळे तरुण मावळे कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले स्लोली बट शॉली दे रिच्ड द टॉप ॲज सून ॲज दे वर ऑन सेफ ग्राउंड दे टाईड अ थिक रोप टू अ स्ट्रॉंग ट्री अँड लेट इट डाऊन द प्रसिपस द अदर्स टू होल्ड ऑफ द रोप अँड क्लाइम्ड अप टू द टॉप लाईक मंकीज कडा चढणे खूपच कठीण होते कारण कडा खूप उंच होता पण हे तरुण मावळे कुठे कपारीस धरून तर कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे एक टोक झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावर भराभर माकडांसारखे चढून गडावर गेले तानाजीज इज व्हॅल मीन्स पराक्रम तानाजींचा पराक्रम बाय नाव सूर्याजी हॅड रिच्ड द कल्याण गेट इकडे सूर्याजींनी आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला ही वेटेड देअर फॉर द डोर्स टू ओपन व कल्याण दरवाजा उघडण्याची ते वाट पाहत राहिले द बॅटल ऑन द फोर्ट स्टार्टेड गडावर लढाईला सुरुवात झाली उदयभान हर्ड ऑफ द अटॅक उदयभानाला खबर लागली त्याला आवाज ऐकू आले द बॅटल ड्रम वॉज साऊंडेड नगारा वाजला उदय गॅरिसन अटॅक्ड तानाजीज मॅन गॅरिसन म्हणजे सैन्य उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले अग्रीम बॅटल स्टार्टेड बिटवीन द टू फोर्सेस इन द लाईट ऑफ डान्सिंग टॉर्चेस दोन्ही सैन्यामध्ये मोठी लढाई सुरू झाली द लाईट ऑफ डान्सिंग टॉर्चेस म्हणजेच रात्रीची वेळ होती लढाई रात्री सुरू होती त्यामुळे मशाली इकडून तिकडे फिरत होत्या मशालींच्या उजेड्या उजेड्यामध्ये हे युद्ध ही लढाई मोठी घणाघाती सुरू होती सपासप वार होऊ लागले होते तलवारी तलवारींना भिडल्या होत्या ढाली खणाणू लागल्या होत्या द मावलाज ओपन द डोर्स ऑफ द कल्याण गेट मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी वॉज फायटिंग लाईक अ ब्रेव्ह लायन तानाजी एखाद्या सिंहासारखे लढत होते उदयभान अटॅक्ड हिम उदयभानने तानाजींवर अटॅक केले त्यांच्यावर झेप घेतली बोथ व व्हेरी ब्रेव्ह अँड द बॅटल बिटवीन देम वॉज फियर्स फिअर्स म्हणजेच घणाघाती दोघेही खूप शूरवीर होते दोघांच्यात घणाघाती युद्ध सुरू होते कोणीही मागे हटे ना तानाजी तानाजी शिल्ड वॉज ब्रोकन सो ही टाईड हिज अप गामेंट राऊंड हिज डिफेंडिंग हँड टू पॅरी उदय भान्स ब्लोज अँड कंटिन्यू द फाईट इन द एंड बोथ व मॉटली वुंडेड अँड फेल फायटिंग मॉटली वुंडेड म्हणजेच खूप जखमी जबर जखमी दोघांची झुंज सुरू होती दोघे शूरवीर होते कोणीही मागे हटे ना इतक्या तानाजींची ढाल तुटली त्यांनी मग काय केले त्यांनी हाताला त्यांचा शेला गुंडाळला शेल्यावर वार झेलत ते लढू लागले शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी खूप जखमी झाले आणि खाली कोसळले द फोर्ट इज कॅप्चर्ड बट द लायन इज डेड गड आला गड जिंकलो आपण पण आपला सिंह आपला तानाजी गेला विथ द डेथ ऑफ तानाजी द मावलाज फाउंड दॅमसेल्व्स विदाउट अ लीडर अँड बिगॅन टू रिट्रीट रिट्रीट मीन्स टू मूव्ह बॅकवर्ड इन ऑर्डर टू लीव्ह अ बॅटल माघार घेणे लढाईतून मागे फिरणे तानाजी खाली पडले खाली कोसळले हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळू लागले बाय देन सूर्याजी अँड हिज मेन हॅड अरायव्ड ऑन द सीन ऑफ बॅटल इतक्यात सूर्याजी व त्यांच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले सूर्याजी वॉज डीपली ग्रीवड टू नो दॅट हिज ब्रदर वॉज डेड बट ही हॅड नो टाईम फॉर ग्रीफ ही हॅड टू कंटिन्यू द फाईट ही कट ऑफ द रोप बाय विच द मावलाज हॅड क्लाइम्ड द फोट डीपली ग्रीफ म्हणजे खूप दुःख होणे आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजींना खूप दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजींनी कड्यावरचा दोर कापून टाकला ज्या दोराला धरून मावळे कड्यावर चढले होते तो दोर सूर्याजींनी कापून टाकला देन ही स्टूड इन द पाथ ऑफ द रिट्रीटिंग मावलाज अँड सेट डोंट यू सी दॅट युअर फादर इज लाईंग डेड हियर ऑन द बॅटल फील्ड यू नॉट शेम्ड टू रन अवे लाईक अ बंच ऑफ कावर्ड्स turn back and fight, for I have blocked your retreat by cutting off the rope by which you climbed up. The only choice before you is either to jump to your death over the precipice or to turn back and fight to destroy the enemy. सूर्या जिन्नी कड्यावर चा दोर कापुन टकला और पलनार या मावलानला आडवेजात मनाले। अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही भित्र्यासारखे पळता काय मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाही तर शत्रूला मारा आणि शत्रूला संपवून टाका सो द मावलाज रिटर्न टू द फाईट अँड अटॅक द एनिमी ऑफ युअर्स बॅटल रेज्ड द मावलाज अल्टिमेटली कॉन्कर्ट द फूड बट इन द प्रोसेस

तानाजीसारखा शूर वीर मोहरा धारातीर्थी पडला जिजाऊंना व शिवरायांना ही बातमी कळाली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला सो कोंढाणा बिकेम सिंहगड इन मेमरी ऑफ द ग्रेट वॉरियर

So that's all for today. We will meet again in our next video which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then keep learning, keep enjoying. Bye bye.